या ठिकाणी बेटा क्वेश्चन जे सेकंड आहे बेटा प्रॅक्टिस सेट 2.2 इन ट्रायंगल एबीसी एबी इज अ 10 एसी इज अ 7 बीसी इज अ 9 देन द फाइंड द लेंथ ऑफ द मीडियन ड्रॉन बेटा फ्रॉम पॉइंट टू सी टू बेटा साइड ए बी. तर या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे बेटा लक्षात ठेवा. तर ट्रायंगल तुम्हाला यांनी दिलेला ए बी सी. तर फर्स्टली आय विल ड्रॉ द ट्रायंगल ए बी सी. पहिले एक काम करा ट्रायंगल ए बी सी तुम्ही ड्रॉ करून घ्या लक्षात ठेवा आणि तिथे एक मेडियन काढून घ्या लक्षात ठेवा. ही मेडियन काढली बेटा त्याला नाव देऊन टाका जे नाव त्यांनी सांगितलेलं आहे बेटा ट्रायंगल ए बी आणि सी याप्रमाणे आपण नाव देऊन टाकलं बेटा. नाव नेक्स्ट पॉईंट बेटा त्यांनी म्हटलेलं इथे पहा बेटा फाइंड द लेंथ ऑफ द मेडियन ड्रॉन द फ्रॉम पॉइंट सी टू बी सी टू साइड बी सी टू साइड ए बी बेटा ए बी वर आपल्याला ड्रॉ करायचा म्हणून बेटा ए बी खाली घेतला मी इथे पॉईंट घेणार मी डी. तुम्ही म्हटलं असतं सर इथे ए बी घेतला असतं चाललं नसतं का चाललं असतं बेटा पण त्यांनी खाली क्वेश्चन मध्ये काय सांगितलेलं माहिती तुम्हाला त्यांनी क्वेश्चन मध्ये आपल्याला डायरेक्ट विचारलं सांगितलेलं आहे बेटा का जे ए बी ए बी आहे ए बी वर तुम्ही मेडियन टाका डी घ्या बेटा लक्षात ठेवा. आता तुम्हाला माहिती आहे मी तुम्हाला काल सांगितलं होतं का जेव्हाही तुम्ही मेडियन परपेंडिक्युलर टाकली बेटा ए बी वर याचे दोन पार्ट सारखे होतात. मी ते असं म्हणू शकतो बेटा एडी इज इक्वल्स टू डीबी. यस करेक्ट ओके. नाव इथे काय बेटा एसी किती दिलेला आहे तुम्हाला 7 दिलेला आहे लक्षात ठेवा. नाव बीसी किती तुम्हाला बीसी 9 दिलेला आहे आणि त्यांनी म्हटलेला टू फाइंड देन फाइंड द लेंथ ऑफ मेडियन लक्षात ठेवा. आपल्याला मेडियन मेडियन काय बेटा सीडी दिलेला आहे आपल्याला फाइंड करायचं लक्षात ठेवा. समजलं तुम्हाला? तर चला बेटा अगोदर सुरुवात करू बेटा का मेडियन कशा प्रकारे आपण फाइंड करणार आहे. तर यामध्ये जे दिलेलं आहे पहिले गिवन लिहून घ्या बेटा इन ट्रायंगल ट्रायंगल ए बी सी. माइक ऑफ करा बेटा सर्वांनी. ए बी दिलेला आहे बेटा तुम्हाला ए बी दिलेला आहे 10 सेंटीमीटर ओके. ए बी बेटा खाली पहा बेटा ए बी 10 आहे तुम्हाला ठीक आहे. इथे वरती पहा ए बी 10 सेंटीमीटर दिलेला आहे ठीक आहे. Now, AC is a given also beta, AC also beta 7 and BC also beta 9. माझा एक प्रश्न आहे तुम्हाला एबी जर 10 असेल एबी जर 10 असेल शरद मला आन्सर दे बेटा एबी जर 10 असेल तर शरद एडी किती असणार सांग. मी सांगू सर कॅन आय टेल यू. यस व्हेरी गुड बेटा माइक ऑफ करा चला सर्वांनी बेटा. तर सिम्पली बेटा 5 आलेला तुम्हाला पण माहिती आहे आपण इथे म्हणू शकतो दे आर फोर बेटा ए बी इज इक्वल टू 10 ए बी तुम्हाला 10 दिलेला आहे. तर मी असं म्हणू शकतो ना बेटा ए डी बेटा नाव नेक्स्ट पॉईंट बेटा यू सी सी डी परपेंडिक्युलर टाकला बेटा आपण ए बी वर है ना. सी डी परपेंडिक्युलर टाकला बेटा आपण सी डी परपेंडिक्युलर टाकला ए बी वर त्याचे दोन पार्ट सारखे इक्वल झाले बेटा तिथे म्हणू शकतो आपण बेटा है ना. काय म्हणू शकतो ए डी इज इक्वल टू बी डी है ना. हे ए डी इज इक्वल टू बी डी हे इक्वल पार्ट येणार बेटा लक्षात ठेवा. इथे म्हणू शकतो बेटा मी ए बी ला कसं लिहू शकतो बेटा ए बी ला कसं लिहू शकतो ए डी प्लस बी डी बरोबर आहे. या ए बी ला कसं लिहू शकतो बेटा मी ए डी प्लस बी डी हे लक्षात ठेवा. तर बेटा आता या ठिकाणी पाहतो मी ए डी ला कोण इक्वल आहे बेटा बी डी आहे. मी इथे काय लिहिणार बेटा ए बी आधी लिहिणार बेटा ए डी च्या जागी काय करतो बेटा ए डी लिहितो प्लस आणि बी डी ला कोण इक्वल आहे बी डी ला कोण इक्वल आहे बेटा ए डी आहे. मग मी बी डी च्या जागी कोण लिहू शकतो बेटा ए डी लिहू शकतो लक्षात ठेवा ठीक आहे. ए बी इज इक्वल टू ए डी किती झाला बेटा 2 AD झाला लक्षात ठेवा. ए बी दिलेला आहे आपल्याला वरती पहा ए बी किती दिलेला 10 दिलेला आहे. 10 इज इक्वल टू 2 AD. 2 डिनॉमिनेटर मध्ये पाठवा बेटा 10/2 हे 2 खाली जातील बेटा ए डी उरला फक्त येते बेटा बे कबे बे 5 10 ए डी किती आला बेटा ए डी इज इक्वल टू 5. जर ए डी 5 असेल तर बी डी किती असणार बी डी ऑल्सो 5 बेटा. तुम्हाला इतकं माहिती झालं बेटा हे 5 आला हे 5 आला. आपल्याला मेडियन फाइंड करायची सांगितली म्हणजे काय आपल्याला सी डी फाइंड करायची बेटा लक्षात ठेवा मेडियन. तर यानंतर बेटा आपण इथे जेव्हा याला अपोलोनियस थेरम आपण युज करणार आहे. कोणता थेरम बेटा अपोलोनियस थेरम. माहिती आहे ऑप्टिव्स अँगल आहे बेटा हे अॅक्युट अँगल या लागला लक्षात ठेवा. तर जे मुलं प्रेझेंट होते अपोलोनियस थेरमला त्यांना समजणार जे नसेल ऍब्सेंट असणार बेटा तुम्हाला पण माहिती आहे त्यांना काय मिळत बसणार नाही. अपोलोनियस आपण थेरम करणार बेटा लक्षात ठेवा.
मी इथे अपोलोनियस थेरम लिहितो बेटा पहा. ए सी चा स्क्वेअर प्लस बी सी चा स्क्वेअर काय म्हणते अपोलोनियस, दिस साईडचा स्क्वेअर प्लस दिस साईडचा स्क्वेअर बेटा इज इक्वल टू टू मेडियन बेटा सी डी चा स्क्वेअर प्लस अन टू बेटा ए डी है ना, टू ए डी स्क्वेअर हे अपोलोनियस थेरम म्हणते. अपोलोनियस थेरम काय म्हणते, या साईडचा स्क्वेअर प्लस या साईडचा स्क्वेअर इज इक्वल टू टू इंटू सी डी चा स्क्वेअर प्लस टू इंटू बेटा ए डी चा स्क्वेअर. आता व्हॅल्यू दिलेली आहे पुट करा. ए सी आपल्याजवळ किती आहे, ए सी आपल्याजवळ सेवन आहे बेटा, व्हेरी गुड. माइक बंद करा. प्लस सेवन बेटा बी सी किती आहे, नाईन. नाईन चा स्क्वेअर इज इक्वल टू टू इंटू सी डी आपल्याजवळ दिलेला आहे का, नाही दिलेला आहे. सी डी करायचा प्लस टू इंटू ए डी दिलेला आहे. ए डी आपल्याजवळ फाईव्ह बेटा, फाईव्ह चा स्क्वेअर लक्षात ठेवा. सेवन चा स्क्वेअर असतो बेटा 49 प्लस नाईन चा स्क्वेअर असतो बेटा 81 इज इक्वल टू टू इंटू बेटा हे सी डी चा स्क्वेअर आहे इट इज लक्षात ठेवा. प्लस टू इंटू पाच चा स्क्वेअर किती असतो बेटा 25 ठीक आहे लक्षात ठेवा. या दोघांची ऍडिशन करा, या दोघांची जर तुम्ही ऍडिशन केली तर 130 येईल मला वाटते. हा नऊ एक दहा दहा शून्य असताना एक आठांच्या बरोबर 130 इज इक्वल टू बेटा टू सी डी चा स्क्वेअर बेटा प्लस आणि हे 25 दुनी 50 लक्षात ठेवा. 50 ला इकडे आना बेटा, 130 कडे आना बेटा. माइक बंद करा. 130 कडे आना बेटा. 130 बेटा प्लस 50 इकडे आल्यानंतर मायनस 50 होणार लक्षात ठेवा. इज इक्वल टू टू सी डी चा स्क्वेअर. 130 मधून 50 गेले तर तुम्हाला पण माहिती बेटा किती होणार बेटा 80 होणार. 80 इज इक्वल टू बेटा टू सी डी चा स्क्वेअर. दोन ला याच्या खाली पाठवा बेटा. 80 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू बेटा सी डी चा स्क्वेअर. दोन्ही याला डिवाइड केल्यानंतर तुम्हाला पण माहिती बेटा किती उरणार, 40 उरणार. मी इथे लिहितो बेटा पहा 40 इज इक्वल टू बेटा सी डी चा स्क्वेअर. हे स्क्वेअर रूट इकडे पाठवा बेटा, किती बेटा सी डी इज इक्वल टू अंडर स्क्वेअर रूट. हे दोन इकडे गेल्यानंतर काय होणार बेटा, अंडर रूट बनणार 40. 40 चे फॅक्टर कसे पाळणार आपण पहा बेटा. सो बेटा 4 टेन्सा 40 बरोबर आहे. 4 बाहेर निघतील बेटा, सी डी इज इक्वल टू 4 बाहेर निघल्यानंतर 2 येणार आतमध्ये 10 राहणार बेटा लक्षात ठेवा. दिस इज कळत बेटा सी डी. तर सी डी चा आन्सर किती आला बेटा आपला, सी डी इज इक्वल टू 2 अंडर रूट 10 समजलं. इथे क्वेश्चन काय विचारलं, इन द गिवन फिगर बेटा 2.28 सेगमेंट पी एस पहा बेटा. हे सेगमेंट पी एस इज अ बेटा मेडियन ऑफ बेटा ट्रायंगल पी क्यू आर. पी क्यू आर ची बेटा काय बेटा, ती मेडियन आहे लक्षात ठेवा ठीक आहे. मग आपण म्हणू शकतो बेटा पी टी इज अ परपेंडिक्युलर ऑन क्यू आर. प्रूव दॅट आपल्याला पहिले हे प्रूव करायचा, पी आर चा स्क्वेअर, पी आर चा स्क्वेअर बेटा पी एस चा स्क्वेअर प्लस क्यू आर इंटू बेटा एस टी इंटू बेटा क्यू आर. हे आपल्याला पहिले प्रूव करायचं लक्षात ठेवा. सिम्पल आहे, दिसायला ते हार्ड वाटते पण एकदम इझी क्वेश्चन आहे बेटा. चला मी ए वन बाय वन सॉल्व्ह करतो ठीक आहे. ज्या ठिकाणी जेव्हा मी विचारेल बेटा तुम्हाला समजलं का नाही समजलं, तेव्हा तुम्ही हो की नाही म्हणायचं बेटा लक्षात ठेवा ठीक आहे. आता यामध्ये मी सर्व अगोदर काय करणार आहे, जे पहिला पार्ट आहे द फर्स्ट पार्ट वी हॅव प्रूव, मी पहिला पार्ट प्रूव करणार आहे लक्षात ठेवा ठीक आहे. तर माइक बंद करा बेटा सर्वांनी. तर ट्रायंगल तुम्हाला माहिती आहे बेटा, आन्सर लिहायला लागलो बेटा मी. ट्रायंगल पी क्यू आर, हे ट्रायंगल पी क्यू आर आहे बेटा. पी एस इज मेडियन, हे तुम्हाला माहित आहे लक्षात ठेवा. पी एस इज मेडियन. आता मला एक क्वेश्चन आहे बेटा तुम्हाला, जेव्हा पी एस ही मेडियन आहे तर तुम्हाला माहिती आहे बेटा क्यू आर चा अर्धे कोण कोण येणार बेटा, क्यू एस आणि एस आर. पी एस जेव्हा मेडियन पडते, मी अगोदर सांगितलं पी एस जेव्हा मेडियन परपेंडिक्युलर पडते बेटा लक्षात ठेवा, त्याचे दोन पार्ट सारखे होतात हे लक्षात ठेवा. तर मी या ठिकाणी असं म्हणू शकतो, या ठिकाणी मी असं म्हणू शकतो बेटा एस आर, एस आर इज इक्वल टू क्यू आर, सॉरी एस क्यू बेटा सॉरी पा एस आर इज इक्वल टू एस क्यू इज इक्वल टू बेटा हाफ इंटू बेटा हाफ इंटू कोण बेटा क्यू आर लक्षात ठेवा. क्यू आर ची अर्धी आहे. हे समजलं तुम्हाला बेटा इतकं मी काय लिहिलं तर हे परत पहा, हे क्यू आर ची अर्धे कोण कोणते बेटा क्यू एस आणि एस आर, हे अर्धे बेटा असं मी लिहून घेतलं बेटा लक्षात ठेवा. आता या ठिकाणी याचा उपयोग आपण करणार आहे. याला अजून कसं लिहू शकतो माहिती तुम्हाला, हे वन ची काय व्हॅल्यू नसते बेटा लक्षात ठेवा. याला असं पण लिहू शकतो आपण बेटा क्यू आर अपॉन टू, क्यू आर अपॉन टू पण लिहू शकतो बेटा लक्षात ठेवा. क्यू आर ऑन जा क्यू आर असं पण लिहू शकतो बेटा आपण लक्षात ठेवा. आता पहा या ठिकाणी मी घेणार बेटा इन ट्रायंगल, इन ट्रायंगल बेटा पी एस आर
पहा बेटा मी ट्रायंगल कोणता घेणार बेटा पी एस आर हे पहा हे वाला ट्रायंगल घेणार मी लक्षात ठेवा ऑब्ट्यूस अँगल तुम्हाला माहिती आहे ऑब्ट्यूस अँगल आणि अक्यूट अँगल दोन प्रॉपर्टी आपण यूज केलेले बेटा तर तुम्हाला माहिती आहे अँगल पी एस आर मध्ये बेटा मी ऑब्ट्यूस अँगल तर अँगल पी एस आर मोर देन 90 इज डायरेक्टली आहे ना ऑब्ट्यूस इज ऑब्ट्यूस अँगल तुम्हाला माहिती आहे आणि ऑब्ट्यूस अँगल ची प्रॉपर्टी तुम्हाला शिकवलेली आहे मी लिहितो बेटा पाय इकडे पी आर चा स्क्वेअर ऑब्ट्यूस अँगल ची बेटा इज इक्वल टू पी आर चा स्क्वेअर इज इक्वल टू एस आर चा स्क्वेअर ठीक आहे प्लस पी एस चा स्क्वेअर बेटा लक्षात ठेवा पी एस चा स्क्वेअर प्लस टू इंटू एस आर इंटू एस टी परत ज्यांची प्रॉपर्टी पार्ट नसेल त्यांनी ऑप्टिक्स अँगलची प्रॉपर्टी पार्ट करावी ठीक आहे नाही समजलं असेल तर मी थोडा रिझ्यूम पा पी आर चा स्क्वेअर हे पी आर चा स्क्वेअर इज इक्वल टू नंतर एस आर चा स्क्वेअर बेटा प्लस पी एस चा स्क्वेअर प्लस टू इंटू एस आर इंटू बेटा एस टी हे लक्षात ठेवा हाईट पर्यंत येणार आपण लक्षात ठेवा एस टी हे बेटा ऑप्टिक्स अँगलची प्रॉपर्टी होती आता मी काय करणार आहे पा बेटा यामध्ये पी आर एज इट इज लिहिणार पी आर चा स्क्वेअर इज इक्वल टू आपल्याला हे प्रूव्ह करायचं लक्षात ठेवा आपल्याला हे प्रूव्ह करायचं ना तर म्हणणार सर काय करायला लागले तुम्ही पी आर चा स्क्वेअर इज इक्वल टू बेटा एक काम करा जे पी एस आहे बेटा पी एस पी एस ला मी अगोदर लिहितो काउन त्या प्रूव्ह करताना इथे पी एस अगोदर दिलेला आहे म्हणून मी पी एस अगोदर लिहून घेतो बेटा पी एस चा स्क्वेअर ओके प्लस तुम्हाला माहिती आहे आता एस आर जी आहे ना एस आर एस आरच्या जागी पहा मी काय लिहिणार बेटा एस आरच्या जागी हे लिहिणार काय बेटा एस आरच्या जागी काय लिहिणार क्यू आर अपॉन टू ब्रॅकेटचा स्क्वेअर समजलं पर्यंत बेटा प्लस टू टू इंटू एस आरच्या जागी काय लिहिणार आपण पहा बेटा परत एस आरच्या जागी काय लिहिणार क्यू आर अपॉन टू इंटू एस टी ला काय लिहिणार तुम्ही एस टी लिहिणार इथपर्यंत समजलं का इथपर्यंत समजलं का मी काय केलं पहा बेटा पी एस ला अगोदर लिहिलं हे पी एस ला अगोदर लिहिलं एस आर वरती काय लिहिलं होतं आपण पावरती एस आर काय लिहिलं होतं क्यू आर अपॉन टू या एस आर च्या जागी इथे लिहिलं बेटा एस आर ला काय लिहिलं क्यू आर अपॉन टू इथे स्क्वेअर होतं म्हणून स्क्वेअर लिहिलं बेटा प्लस चा प्लस हे टू चा टू बेटा इंटू एस आर एस आर च्या जागी काय लिहिणार बेटा एस आर माईक बंद करा एस आर च्या जागी काय लिहिणार बेटा आपण हा बोल बेटा काय बोल बेटा ठीक आहे परत पहा बेटा मी एकदा याला मी परत एकदा लिहितो बेटा लक्षात ठेवा वन मिनिट मी थोडा गडबड होईल म्हणून याच्यासाठी बेटा थोडा अरेंज करून लिहावं लागेल लक्षात ठेवा पहा बेटा मी काय करतो इकडे पहा हा हे जे पी एस आहे ना पहिले याला लिहितो अगोदर बेटा मी पहा आरामशीर पहा काय टेन्शन नाही हे पी आर आय डी लिहितो बेटा वरचा पहा बेटा इझी करू पहिले जे पी एस आहे ना बेटा पी एस पी एस ला लिहितो हा काउंट ऑफ प्रूफ मध्ये येते पहा इक्वेशन नंबर पहिला प्रूफ मध्ये पहा बेटा पहिले पी एस दिलेला आहे दिलं बेटा म्हणून पी एस लिहून टाकला पी एसच्या नंतर काय एस आर आहे बेटा नंतर इथे लिहून टाका बेटा एस आर चा स्क्वेअर प्लस बाकीचा एस टी लिहा बेटा टू इंटू एस आर इंटू एस टी समजलं फक्त हे मागे पुढे केलं मी बेटा लक्षात ठेवा पी आर ला एस टी लिहा बेटा पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी एस ला असं लिहा बेटा पी एस चा स्क्वेअर प्लस आता वरती एस आर पहा काय हे पहा एस आर काय दिलेलं आहे आपल्याला एस आर इज इक्वल टू हाफ इंटू इज इक्वल टू बेटा क्यू आर इन क्यू आर अपॉन टू म्हणजे एस आर जे पहा डायग्राम मध्ये पहा एस आर जे आहे ना एस आर जे आहे ते अर्धा आहे कोणाचा बेटा क्यू आरच्या समजलं का इथे मी काय करणार फक्त एस आर च्या जागी क्यू आर लिहिणार समजलं का बेटा आता अमोल प्लस बेटा ए टू आय सी टी लिहा इंटू एस आर काय परत परत पहा एस आर काय दिलेलं आपल्याला क्यू आर अपॉन टू है ना इथे लिहा बेटा क्यू आर अपॉन टू इंटू या एस टी ला एस टी लिहा ठीक आहे आता यामध्ये जे सारखे सारखे ते कट करा हे पहा ए टू टू कॅन्सल होणार बेटा आता उरला काय आपल्याजवळ लिहा बेटा पी आर चा स्क्वेअर इज इक्वल टू पी एस चा स्क्वेअर प्लस याला एस टी लिहा बेटा ब्रॅकेटमध्ये क्यू आर अपॉन टूचा ब्रॅकेटचा स्क्वेअर है ना आणि बेटा इथे लिहून टाका प्लस नाही सॉरी इंटू एस टी बेटा काय उरला इथे नाही सॉरी प्लस दोन मिनटं थांबा बेटा इथे प्लस आहे बेटा आणि हे क्यू क्यू आर लक्षात ठेवा ठीक आहे क्यू आर इंटू एस टी हे एस टी लक्षात ठेवा आपला प्रूफ झालेला पाहून घ्या बेटा फक्त अरेंज करून टाका याला पहिले अरेंज करा पहिले याच्यात काय दिलेलं त्यांनी पी आर तर लिहा बेटा पहिले पी आर पी आर चा स्क्वेअर नंतर दुसरा काय दिलेलं बेटा इज इक्वल टू पी एस चा स्क्वेअर लिहून टाका पी एस चा स्क्वेअर नंतर काय दिलं प्लस क्यू आर
तर प्लस क्यू आर हे पहा बेटा, हे प्लस क्यू आर लिहा बेटा. नंतर क्यू आरच्या नंतर काय दिलेलं आहे तुम्हाला, क्यू आरच्या नंतर इंटू एस टी बेटा, हे पहा इंटू एस टी लिहून टाका बेटा, इंटू एस टी. नंतर काय प्लस क्यू आर अपॉन टू ब्रॅकेटचा स्क्वेअर बेटा प्लस, हे पहा बेटा क्यू आर अपॉन टू ब्रॅकेटचा स्क्वेअर. मला वाटतंय इथपर्यंत हे पहिला प्रूफ होता बेटा तुम्हाला समजा. यानंतर हे पहिला प्रूफ तर आपला झालेला आहे. आता दुसरा प्रूफ पहा बेटा, दुसरा प्रूफ दिलेला आपल्याला बेटा या ठिकाणी जे दुसरा प्रूफ आहे ना ते आहे आपला बेटा अॅक्यूट अँगलची, अॅक्यूट अँगल बद्दल आहे लक्षात ठेवा. कशाबद्दल आहे? अॅक्यूट अँगल बद्दल. इथे पहा बेटा मी घेणार बेटा इन ट्रायंगल पी एस क्यू, काय घेणार बेटा पी एस क्यू, पाहून घ्या बेटा हे पहा पूर्ण हे पी एस क्यू दिसलं असेल बेटा तुम्हाला पी एस क्यू बरोबर आहे. अॅक्युट अँगल या लागला बेटा, अॅक्युट अँगल लक्षात ठेवा. तर पी एस क्यू मध्ये आपण बेटा इथे लिहू शकतो बेटा अँगल, माईक बंद करा बेटा प्लीज, अँगल पी एस क्यू इज अन अॅक्युट अँगल. आणि अॅक्युट अँगलची प्रॉपर्टी लिहून दिलेली आहे. अॅक्युट अँगल काय म्हणतो बेटा इकडे पहा मी लिहितो, नंतर तुम्ही पाहून घ्या. अॅक्युट अँगलची समोरची साईड कोणती बेटा पी क्यू आहे लक्षात ठेवा. परत सांगतो तुम्हाला पहा बेटा इकडे अॅक्युट अँगल हे बेटा पी एस क्यू, याची समोरची साईड हे बेटा. आपण इथे घेणार आहे बेटा पी क्यूचा स्क्वेअर इज इक्वल टू, नंतर बेटा त्याची अपोजिट साईड बेटा इकडची पी एस, पी एस चा स्क्वेअर प्लस बेटा लक्षात ठेवा ठीक आहे. नंतर क्यू एस, क्यू एस मधून आपण काय करतो बेटा मायनस करतो हे लक्षात ठेवा है ना. क्यू एस चा स्क्वेअर बेटा मायनस टू क्यू एस परत बेटा बेस लक्षात ठेवा इंटू एस टी. अॅक्युट अँगलची प्रॉपर्टी परत पाहून घ्या, परत मी दाखवतो तुम्हाला पहा बेटा इकडे अॅक्युट अँगलची प्रॉपर्टी इथे वरती पहा बेटा. हे अॅक्युट अँगलची प्रॉपर्टी काय म्हणते अॅक्युट अँगलची बेटा पहा, हे अॅक्युट अँगल आहे पहा ए बी चा स्क्वेअर इज इक्वल टू हे पूर्ण बी सी चा स्क्वेअर बेटा प्लस, नंतर बेटा हे ए सी चा स्क्वेअर प्लस मायनस, डोंट बी राईट बेटा वाय आर यू राईट थांबा बेटा एकदा इरेज करून घ्या मला. हे प्रॉपर्टी दिली होती मायनस टू बी सी इंटू सी डी बेटा, मायनस टू बी सी इंटू बेटा डी सी. हे अॅक्युट अँगलची प्रॉपर्टी तुम्हाला अगोदर शिकवलेली बेटा, त्यानुसार मी ते राईट केलेलं आहे. बस काय नाही करायचं, त्यावानी बेटा व्हॅल्यू पुट करायची. आता पहा पी क्यू एज इट इज लिहा इज इक्वल टू पी एसला पण एज इट इज लिहा प्लस क्यू एस, हे पहा बेटा एस क्यू किंवा क्यू एस सारखाच्या वरती पहा, एस क्यू किंवा क्यू एस याला क्यू एस म्हणा है ना. काय बेटा एस क्यू किंवा क्यू एस काय बेटा क्यू आर अपॉन टू, या क्यू एसच्या जागी मी काय काय लिहिणार बेटा क्यू आर अपॉन टू ब्रॅकेट चा स्क्वेअर, माईक बंद करा टू इंटू क्यू, प्लीज माईक बंद करा. क्यू एस किती आहे बेटा क्यू आर अपॉन टू, हे क्यू एस बेटा इंटू एस टी, तेव्हा कट होणार बेटा हे पहा हे कट झाला. उरला जी आता लिहून टाका पी क्यू चा स्क्वेअर इज इक्वल टू बेटा पी एस चा स्क्वेअर प्लस उरलं काय बेटा हे क्यू आर अपॉन बेटा टू चा स्क्वेअर मायनस क्यू आर बेटा इंटू, माईक बंद करा प्लीज, एस टी बेटा लक्षात ठेवा. जे उरलेलं आहे ते लिहून घेतलेलं आहे बेटा लक्षात ठेवा ठीक आहे. तर आता हे आपला आन्सर आलेला आहे, फक्त याला अरेंज करणार बेटा मी. पहा बेटा पहिले काय बेटा पी क्यू चा स्क्वेअर इज इक्वल टू पी एस चा स्क्वेअर याला लिहा बेटा, पी क्यू चा स्क्वेअर इज इक्वल टू बेटा पी एस चा स्क्वेअर. नंतर मायनस क्यू आर आहे, मायनस ए पी एस झाला बेटा, मायनस क्यू आर घ्या बेटा, मायनस क्यू आर इंटू एस टी डायरेक्ट घ्या बेटा पूर्ण इथे पावरती प्लस काय दिलेलं त्याने बेटा क्यू आर अपॉन टू ब्रॅकेटचा स्क्वेअर. दिस इज द प्रूफ ऑफ बेटा सेकंड अॅक्युटिक अँगल बेटा हे लक्षात ठेवा. मध्ये काय सांगितलेलं पहा बेटा इन ट्रायंगल ए बी सी पॉईंट एम इज द मिड पॉईंट बेटा पहा इकडे साईड बी सी वर बेटा ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर हे आपला अपोलोनियस थेरमचा दिलेला आहे. म्हणजे ए बी स्क्वेअर पहा बेटा ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर बेटा हे दिलेलं आहे तुम्हाला डायरेक्ट. किती माहिती आहे का 290 सेंटीमीटर स्क्वेअर. ए एम दिलेला आहे तुम्हाला, ए एम दिलेला आहे 8 आणि बी सी आपल्याला फाईंड करायचं बेटा, बी सी आपल्याला फाईंड करायचं. तर गिवन तर तुम्हाला दिलेला आहे, यू डोंट बी राईट बेटा यू नो बट बेटा डायरेक्टली वी आर यूज द अपोलोनियस थेरम. तर बेटा या ठिकाणी यूज करणार बेटा मी, माईक बंद करा. अपोलोनियस समजलं काय, अपोलोनियस थेरम काउन यूज करणार बेटा. अपोलोनियस काय सांगते बेटा ए बी हे दिलेलं आहे म्हणून आपण अपोलोनियस थेरम यूज करणार बेटा लक्षात ठेवा. तर अपोलोनियस थेरम काय बनणार बेटा इकडे पहा,
एबी चा स्क्वेअर प्लस ए सी चा स्क्वेअर इज इक्वल टू टू ए एम चा स्क्वेअर प्लस टू बी एम चा स्क्वेअर. हे अपोलोनियस थेरम आहे बेटा, शिकवलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे, इथे पाहूयावरती बेटा, ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर किती दिलेलं आहे? 290. पुट करा याची जागी बेटा 290. डायरेक्ट दिलेलं आपल्याला 290 इज इक्वल टू टू इन टू ए एम किती दिलेलं आहे बेटा? ए एम, ए एम 8 आहे बेटा. ए एम एम च्या जागी 8 ठेवा आणि स्क्वेअर घ्या बेटा 2 इन टू बी एम चा स्क्वेअर बेटा. तर बी एम काढायचं आपल्याला, बी एमला असं ठेवा बेटा, लक्षात ठेवा. 290 इज इक्वल टू हे 2 इन टू 8 चा स्क्वेअर किती आहे बेटा? 64 प्लस 2 इन टू बी एम चा स्क्वेअर बेटा. 290 इज इक्वल टू बेटा 64 टू चा किती होतं बेटा? 64 टू चा किती होतं बेटा? 128 प्लस हे किती येणार बेटा? 2 बी एम चा स्क्वेअर. 128 ला इकडे आणा बेटा, 290 मायनस 128 बेटा, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, आता हे झाल्यानंतर बेटा इज इक्वल टू 2 बी एम चा स्क्वेअर, 290 मधून 128 मायनस करा बेटा, 162 इज इक्वल टू बेटा 2 बी एम चा स्क्वेअर जे उरलेला बेटा आहे पहा, 2 बी एम चा स्क्वेअर. दोन ला खाली पाठवा बेटा, 162 डिवाइडेड बाय 2 बेटा इज इक्वल टू बी एम चा स्क्वेअर. दोन ने 162 ला अर्धे केले बेटा, म्हणजे भाग दिला आपण, ते किती होते बेटा? 16, अरे 81, 81 इज इक्वल टू बेटा बी एम चा स्क्वेअर. स्क्वेअर रूट इकडे पाठवा बेटा, बी एम इज इक्वल टू हे दोन स्क्वेअर रूट मध्ये कॅन्सल होतील बेटा, जातील बेटा 81 कशाचा स्क्वेअर बेटा? बी एम इज इक्वल टू 9. तर बी एम आपल्याजवळ 9 आला, आपल्याला काय विचारलं त्यांनी? बी सी आपल्याला काय विचारला? टू फाइंड द बी सी. बी सी विचारलं तर बी सी कसा करणार आपण बेटा, लक्षात ठेवा. जर बी एम 9 असेल तर एम सी पण किती असणार बेटा? 9 असणार. तर मी ते लिहू शकतो बेटा, दे आर फोर बी सी इज इक्वल टू 2 बी एम. माइक बंद करा बेटा प्लीज, प्लीज क्लोज युअर माइक करा बेटा, जितके पण आहे माइक बंद करा. बी सी ला कसा लिहू शकतो बेटा? 2 बी एम. 2 बी एम काउन लिहिलं माहिती तुम्हाला बेटा? बी एम इज इक्वल टू एम सी असं दिलेलं आहे बेटा. मी काय करणार इथे, एकमेकांना इक्वल आहे पहा, इथे बी सी लिहितो बेटा. बी सी इज इक्वल टू बी एम प्लस एम सी. ओके, बी सी इज इक्वल टू आहे ना, बी एम ला कोण इक्वल आहे बेटा? एम सी आलेला आहे. तुम्ही एम सी च्या बी एम ठेवणार बेटा, बी एम प्लस हे बेटा बी एम, याचं बी एम किती झालं बेटा? हे बी सी इज इक्वल टू 2 बी एम, बरोबर आहे. सो बी सी इज इक्वल टू बेटा 2 इंटू बी एम किती आला बेटा आपल्याला? 9 आला. बी सी इज इक्वल टू 18, बी सी आला आपल्याजवळ बेटा 18 आलेला आहे बेटा, हे लक्षात ठेवा. इथपर्यंत